आई हा नेहमीच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. क्वचितच अशा व्यक्ती सापडतील ज्यांना आईविषयी माया नाही. आईविषयी अनेक काव्य किंवा लेख लिहू शकतो, परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य लेखन केलेलं जास्त वाचनात येत नाही. आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे याबद्दल आपण जास्त विचार नाही करत. वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपलं घर उभं असतं हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर असते. मित्रमैत्रिणींच्या घरी जाताना आई आहे म्हटलं तरी बिनधास्त जातो, पण जर त्यांच्या घरी बाबा आहेत असं म्हटलं तर आपण सांगतो तूच खाली ये, बाहेरच भेटूया. का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात? मला वाटतं याची सुरुवात तेव्हापासून होते जेव्हापासून सर्वजण सांगायला लागतात पसरावर बाबा येतील, अभ्यास कर नाहीतर बाबांना सांगेन, हे केलंस तर बाबा ओरडतील, ते नाही केलंस तर बाबा रागवतील. हे सर्व ते आपल्याला शिस्त लावण्यासाठी करत असतील कदाचित, पण त्यामुळे नकळत आपल्या मनात वडिलांविषयी आदरसोबत भीतीसुद्धा तयार होत असते. ज्या गोष्टींसाठी आपण आईकडे बिनधास्त हट्ट करतो बाबांना त्याविषयी विचारायला सुद्धा घाबरतो. प्रत्येकाच्या घरी असते तीच परिस्थिती आमच्या घरीही आहे. सकाळी बाबा ऑफिससाठी निघेपर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत करायची, आणि जसं बाबांचं पाऊल घराबाहेर पडलं की मग आपणच घरचे राजे. मग आई कितीही ओरडू देत किंवा कितीही रागवू देत, आपण मात्र आपल्या सवडीने टंगळमंगळ काम करणार. संध्याकाळी बाबांची घरी यायची वेळ झाली की मग लगेच पुस्तक समोर घेऊन अभ्यासाला बसायचं, पण धाकासोबतच बाबांचा आपल्या सर्वांना किती आधार असतो. जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा नकळत उच्चार निघतात आई ग, पण जेव्हा प्रचंड भीती वाटते तेव्हा आपण काय बोलतो? बापरे. कारण भीती वाटत असली की आपल्याला नकळत वडिलांच्या आधाराची गरज भासते. घरात किंवा कुटुंबात काहीही प्रॉब्लेम झाला की बाबा म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. एक साधंसं वाक्य, पण किती धीर मिळतो या वाक्याने. असं वाटतं की आता सर्व काही ठीक होईल, बाबा आहेत तोपर्यंत काळजी करायची गरज नाही. आई जर संपूर्ण घराची सेवा करत असेल तर बाबांच्या आधाराने संपूर्ण घर चालत असतं. बाबा म्हणजे फक्त आधारच नव्हे, ते आईचे कडक स्वरूप असतात. कोणत्याही सणासुदीला समारंभाला घरातील सर्वांना कपडे घेतात, पण स्वतःला मात्र घेत नाहीत. अरे माझ्याकडे बरेच कपडे आहेत असा बहाणा करतात. बाबा फक्त आमच्या वर्तमानाचाच नाही तर आमच्या भविष्याचा विचारसुद्धा आमच्यापेक्षा जास्त तेच करतात. आमच्या भविष्यासाठी ते आज काटकसरीने जगतात आणि आमच्या शिक्षणासाठी पैसे जमा करून ठेवतात. जेवढे शक्य आहेत तेवढे आमचे लाड पुरवण्याचा प्रयत्न करतात, पण वाजवीपेक्षा जास्त हट्ट पुरे करत नाहीत. अवास्तव लाडामुळे आम्ही बिघडू नये म्हणून सारखे बोलत असतात, कडक वागतात, कारण त्यांची अपेक्षा फक्त आमची प्रगती व्हावी एवढीच नसून आमचे व्यक्तिमत्व चांगले व्हावे अशी आहे. माझे वडील माझ्यासाठी उत्तम आदर्श आहेत. समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला पुढे जाऊन माझ्या वडिलांसारखे व्हायला नक्कीच आवडेल.